नागपूर शहरातील प्रमुख रस्त्यांसह रिंग रोड अंतर्गत रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेमध्ये मेकॅनिकल रोड स्वीपिंग मशीन उपलब्ध झालेली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत मनपाला 2 मशीन प्राप्त झालेल्या आहेत. या दोन्ही मशीनची गुरुवारी रात्री व्हरायटी चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी उपमहापौर मनीषा धावडे, सत्ता पक्ष नेता अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य समिती सभापती महेश महाजन, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, ज्येष्ठ नगरसेविका प्रगती पाटील, वर्षा ठाकरे, नगरसेविका रूपा रॉय, डॉक्टर परिणिता फुके, उज्ज्वला शर्मा, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉक्टर गजेंद्र महल्ले उपस्थित होते. महापौर दयाशंकर तिवारी यांनी दोन्ही मशीनचे पूजन करून येथील चालकांचा सत्कार केला. मेकॅनिकल रोड स्वीपिंग मशीन हे नागपूर शहरातील रस्ते स्वच्छतेच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर दुभाजकाच्या कडेला माती व कचरा जमा असतो, त्यामुळे वाहतुकीस अडचण होते. या मशीनमुळे हे रस्ते पूर्णतः स्वच्छ होतील. मेकॅनिकल रोड स्वीपिंग मशीनद्वारे मुख्यतः रात्री स्वच्छता कार्य होणार असल्याने रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा निर्माण न होता सहजरित्या स्वच्छता कार्य होईल. शहर स्वच्छतेच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचं पाऊल असून नागपूर शहरातील रस्ते स्वच्छता कार्यात यामुळे मोठा लाभ मिळणार आहे, असे प्रतिपादन यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. प्रारंभी डॉक्टर गजेंद्र महल्ले यांनी मेकॅनिकल रोड स्वीपिंग मशीनबद्दल सविस्तर माहिती दिली. राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या निधीमधून 45 लाख रुपये प्रति मशीन या दराने नागपूर महानगरपालिकेद्वारे 2 मेकॅनिकल रोड स्वीपिंग मशीन खरेदी करण्यात आलेल्या आहेत. मेकॅनिकल रोड स्वीपर हे ट्रकवर बसविलेले मशीन आहे. याची इंजिन क्षमता 5005 cc असून हे मशीन दोन्ही बाजूचे ब्रश आणि मध्यभागातील ब्रशच्या सहाय्याने रस्ता स्वच्छतेचे कार्य करते. मध्यभागातील ब्रशची लांबी 1500 mm तर दोन्ही बाजूच्या ब्रशची व्यास 600 mm एवढी आहे. सदर मशीन रोडवरील धूळ झाडून ती मध्यभागातील ब्रशमधील व्हॅक्युम पाईपच्या सहाय्याने कंटेनरमध्ये जमावते. सदर कंटेनरची धूळ साचविण्याची क्षमता 6.5 cubic meters आहे. सदर मशीनद्वारे 1 तासात 10 ते 12 kilometers प्रतितास वेगाने रस्ते झाडणे शक्य आहे. एका मशीनद्वारे साधारणतः 3.5 meters रस्ता एकावेळी साफ होऊ शकतो. या मशीनद्वारे केवळ डिव्हायडर असलेले रस्तेच साफ करण्याचे नियोजन आहे. शहरातील प्रमुख मार्गावरील बाजारातील महत्त्वाचे इतर रस्ते आठवड्यातून किमान 2 दिवस स्वच्छ होतील असे नियोजन करण्यात येणार आहे. रस्त्यासह रस्ता दुभाजक फुटपाथ आदी सर्व या मशीनद्वारे स्वच्छ केले जाणार आहे. मशीनच्या मागील बाजूस हाय सक्शन पंप बसवण्यात आले आहे. यामुळे कचऱ्याचा मोठा ढिगारा नारळ आदी सर्व शोषून ते मशीनमध्ये जमा होईल, त्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाईल असेही डॉक्टर गजेंद्र महल्ले यांनी सांगितले. आजच्या या प्रसंगी आपल्याला या 2 ज्या स्वीपिंग मशीन रोड स्वीपिंग मशीन मिळालेल्या आहे या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत केंद्र शासनाच्या फंडिंगमधून आपण त्या खरेदी केलेल्या आहेत. या दोन्ही मशीनची कॉस्ट 45 लाख प्रति मशीन अशा प्रकारे या मशीनची कॉस्ट आहे. या मशीनद्वारे मेकॅनिकली रोड स्वीपिंग आपण करणार आहे. ज्या रोड डिव्हायडर आहे असे रोड डिव्हायडरचे रस्तेच आपण या स्वीपिंगमध्ये इन्क्लूड करणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्याची सफाई आपण रात्रीच्या वेळी दिवसाच्या वेळी ट्रॅफिक असते रात्रीच्या वेळी ट्रॅफिक असते त्यामुळे रात्रीच्या व्यवस्थापन ही रोड स्वीपिंग मशीन आपण चालू करणार आहे. या मशीनमध्ये 3 ब्रश आहेत. 2 साईडला ब्रश आहेत, साईड ब्रश आणि 1 सेंट्रल ब्रश आहे. जवळपास 3.5 meters रस्ता ही सेंट्रल ब्रश आणि साईड ब्रशनी कव्हर करते. तसेच रोडचे डिव्हायडर आणि फुटपाथ हे सुद्धा चांगल्या प्रकारे हे क्लीन करते आणि क्लीन केलेली माती रस्त्यावर धूळ होऊ नये किंवा त्यापासून एअर प्रदूषण होऊ नये म्हणून स्प्रिंकलरची सुद्धा या मशीनमध्ये व्यवस्था आहे. ते पाणी स्प्रिंकलर करेल आणि धूळ खिचून घेईल, त्याच्यामुळे वायू प्रदूषण सुद्धा धूळसुद्धा उडणार नाही. दुसरी गोष्ट, या मशीनच्या मागच्या साईडला एक हाय सक्शन पंप दिलेला आहे ज्याच्यामुळे रस्त्यावर नारळासारख्या वस्तूसुद्धा त्या सक्शन करतील. तसेच मोठा ढिगारा असला तरी तो सक्शन करून घेईल, कचऱ्याचा मोठा ढिगारा. मागे ह्याच्यात सक्शन केलं मटेरियल साठवण्याची कॅपॅसिटी आहे तुम्ही त्या प्रमाणात जवळपास आपण 20 ते 25 मिनिट रस्ता साफ करून तो डस्ट मटेरियल आपण त्यात साठवून ठेवू शकतो आणि ते साठवून ठेवल्यानंतर एका जागी आपण ते जाऊन खाली करता येईल आपल्याला. अशा प्रकारे त्यात हायड्रॉलिक व्यवस्था आहे ज्याच्याकडून ते आपल्या पॅलेटसुद्धा ते काढायची गरज पडणार नाही. Love you, Deepika!
बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।